रश्मी काय झाले? रश्मी ये तू ये आधी बस ये बाळा ये इकडे दे 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 माझ्याकडे ये 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 बस ठीक आहे पाणी घे सोहम तू जर या दोन्ही मुलांना घेऊन तुझ्या रूम मध्ये बसतोस का हो हाय मी सोहम काका तुझं नाव काय ऋतू ऋतू किती गोड नाव आहे तुला माहितीये का आमच्या बबडूकडे खूप मस्त मस्त खेळणी आहेत तुला गंमत बघायची आहे का चल आपण जाऊया चल बबडू खेळणी दाखवूया तिला ये चल या रश्मी रश्मी इकडे बघ हो 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 मी सावकाश करते रश्मी हे सगळं काय झालं कसं झालं बाळा मॅम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी घरी गेले मी त्याला म्हंटल माझी काहीच चूक नाहीये तुझी चूक आहे मी घर सोडून नाही जाणार या घरावर माझा पण हक्क आहे मी आणि ऋतू इथेच राहणार पण त्याला खूप राग आला तो आधीच पिऊन आला होता त्याने मला शिवीगाळ केलं खूप वाईट साईड बोलला तो मला आणि मग माझ्यावर आत चालला हे सगळं झालं तेव्हा तुझी मुलगी कुठे होती नशिबाने ऋतू तिथे नव्हती ती दुसऱ्या खोलीत होती म्हणून वाचली नाहीतर त्याने तिच्यावर सुद्धा हात उचलला असता मी खूप प्रयत्न केला पण तो काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये खरं सांगायचं तर रश्मी सॉरी मी तुला घरी परत जायला सांगितलं तुझ्या नवऱ्याला अंडर एस्टिमेट केलं मी मला वाटलं त्याच्यापाशी निदान माणुसकी तरी असेल पण मी तुला घरी परत पाठवायला नको होतो माझं चुकलं रश्मी आय एम सॉरी अगं नाही असावरी तू चांगल्या उद्देशाने सांगितलं होतंस पण आपल्याला काय माहिती आहे असं काहीतरी होईल म्हणून नाही मॅडम तुम्ही प्लीज असं बोलू नका उलट तुमच्या बोलण्याने मला धीर मिळाला मलाच कसं तरी वाटत माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा त्रास होतोय पण मला कळलंच नाही मी कुठे जाऊ काय करू हे बघ रश्मी पहिल्यांदा तू शांत हो हे बघ तू इथे आलीस ना हे तू अतिशय चांगलं केलंस मी तुला आधीही सांगितलं होतं की नाही शुभ्रा तुझी मैत्रीण आहे तू अतिशय हक्काने या घरी येऊ शकतेस कधीही आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत बाळा तू अजिबात काळजी करू नकोस सगळं ठीक होईल बघ रश्मी ऐक काय बोलले ऐकलंस ना हे बघ तू नाहीयेस एकटी असा विचारही आणू नकोस मनात हे बघ रश्मी आपण एक प्रयत्न करून पाहिला पण तुझा नवरा जर ऐकायला तयार नसेल ना तर मग त्याला कायद्याचा बडगा दाखवावाच लागेल आता जे काही होईल ना ह्यापुढे ते कायद्यानेच होईल अहो आपण हिला घेऊन पोलीस स्टेशनला जाऊया का म्हणजे नवऱ्याच्या अगेन्स्ट तिकडे तक्रार नोंदवूया नाही नको नाही तर त्यापेक्षा मला असं वाटतं सरळ हिच्या नवऱ्याची तक्रार ना विमेन्स सेलकडे नोंदवूया तू काही काळजी करू नकोस आपण लगेच जाऊ आम्ही येतो तुझ्या बरोबर हे बघ रश्मी तो तुझ्याशी जे काही वागला ना ते अतिशय घृणास्पद आहे आणि त्याच्या वागण्याची त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे नाही बरोबर बोलतेस तू असं काळ सुकावता कामाने नवऱ्याची तक्रार ही झालीच पाहिजे असं काहीतरी होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला मी किती आनंदात होतो
मला वाटायचं माझी फॅमिली जगातली बेस्ट फॅमिली आहे, पण कोणाची नजर लागली हे सगळं काय होऊन बसलंय. रश्मी रश्मी अगं हे बघ इकडे बघ, नको रुस नको रुस. मला सांग तू तशी स्ट्रॉंग नाही राहिलीस तर मग ऋतूच काय होईल. शांत हो आणि नको रडूस. बरं झालं पोरं तू इथं आली. बायकांनी खर तर स्वतःच्या सहनशक्तीची फार परीक्षा बघूच नाही. अगं शुभ्राचं घर ते तुझं घर, काही काळजी करू नकोस, पुन्हा सगळं चांगलं होईल. रश्मी बस बरं तू शांत हो हा, आणि आता रडू नकोस, मी मस्त चहा करून आणते तुला. काय झालं बाबा? काय होय रश्मीच काय चाललंय? काय अवस्था करून घेतली तिने स्वतःची? कॉलेज पासून एकत्र होत बाबा आम्ही, इतकी स्ट्रॉंग मुलगी होती ना ती. आमच्या अख्ख्या मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये रश्मी सगळ्यात स्ट्रॉंग होती बाबा. कायम हसत खेळत असायची हो. तर काय अवस्था केली आहे, कशी राहणार आहे नवऱ्याशिवाय ती, कशी त्या ऋतूला सांभाळणार आहे, काय मला बाबा. खूप कठीण आहे पुढचा सगळा प्रवास तिच्यासाठी. काळजी करू नकोस, तूच म्हणतेस ना खूप स्ट्रॉंग आहे ती, मग करेल ती. डोंट वरी. अरे दूध. शुभ्रा मला एक सांग, सोहम तुझ्याशी नीट वागतो ना ग? झोपू दे का? तुला कळत नाही का तू का सारखं का 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 करते, मागे मागे फिरते? हे अशी घरात बसून असतेस ना म्हणून तुला कळत नाही. जरा बाहेर पड म्हणजे कळेल तुला बाहेर लोक किती मेहनत घेतात ते. खाणं सोडून काही दुसरं आहे की नाही जगात तुझ्या? गेट आउट शुभ्रा, पुन्हा मला विचारल्याशिवाय येऊ नकोस ऑफिसला. हा हो बाबा. अहो सोहम खूप छान वागतो माझ्याशी, खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. नाही मग ठीकच आहे, चांगलंच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे काहीही झालं तर एक क्षणही वाया न घालवता माझ्याकडे यायचं आणि मला सगळं सांगायचं. काहीही लपवायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेव शुभ्रा, सोहमसाठी त्याचा सर असेल, तुझ्यासाठी बाबा आहे. हा तुझा बाबा कायम तुझ्या पाठीशी उभा राहील. थँक्यू बाबा, पण खरंच याची काहीच गरज नाहीये. सोहम खूप चांगला वागतो माझ्याशी. मला पण खूप आठवण येते तुझी. पण काय करणार, इथे अजून एक रडणारी बाई आली ना शुभ्रा बरोबर. ती रश्मी नावाची मैत्रीण आहे ग, ती बोर करते ना. चांगला आमरस खाऊन तोंड गोड झालेलं, त्याचा चेहरा बघून सगळी चव गेली तोंडाची. हो ग, मला पण भेटायचंच आहे तुला, लवकरात लवकर भेटतो. मला कुठे राहता येते तुझ्याशी? काय ग, अरे किती छान म्हणलं, किती गोड मस्त. हा अग, ती रश्मीची लहान मुलगी होती, तिला म्हणालो छान आणि गोड. तू काय जिलस होतेस लगेच, वेडीस का तू? तू पण ना. शुभ्रा आली नंतर करतो फोन. बाय. सोमच्या
किती छान खेळतायत ना. मन लावून बघतोय मी कसे खेळतायत ते. बघ ना तिच्याकडे किती गोड मुलगी आहे रे ती. नशीब तिने काही पाहिलं नाही, नाहीतर काय परिणाम झाला असता रे तिच्या मनावरील भांडण बघून. खरच आई वडिलांच्या भांडणामध्ये ना त्रास मुलांनाच होतो फक्त. तिला बाबा हवाच असेल ना तिचा. काय चूक आहे रे तिचं बिचारीच. सो मला आश्चर्य ना त्या रश्मीच्या नवऱ्याच वाटत. हे सगळं करताना एकदाही ऋतूचा विचार नाही आला त्याच्या मनात. असं वागूच कसं शकतो मुळात तो. सोहम तू हसलास का? शुभ्रा तू या आधी कधी त्या रश्मीच्या नवऱ्याला भेटलीस? नाही. तरीही तू त्याला जज करून मोकळी झालीस की तोच वाईट आहे तोच चुकीचा आहे? मला मान्य आहे त्याने तिच्यावर हात उचलला यामागे कुठलंही जस्टिफिकेशन असू शकत नाही. पण तरी त्यांच्यात नेमकं काय घडलं होतं किंवा या आधी रश्मी त्याच्याशी कसं वागली होती म्हणून त्याने हे केलं हे कुठे माहिती आहे आपल्याला? शुभ्रा आपल्याला फक्त रश्मीची बाजू माहिती आहे. तिच्या नवऱ्याची पण काहीतरी बाजू असेल जी आपल्याला माहीत नाही. शुभ्रा दर वेळेला बाईचं फक्त सगळे ऐकून घेतात आणि पुरुषांना सरसकट वाईट ठरवून मोकळे होतात. बाईला जरा काही झालं की तिला लगेच अबला ठरवून तिला सहानुभूती द्यायची दया दाखवायची. आणि पुरुषांचं काय? त्यांना होणारा त्रासाचं काय? दरवेळेला पुरुषच चुकीचा असतो असं काही नाही. ही तुझी मैत्रीण रश्मी इथे येऊन एवढा बाऊ करते पण तिने घरी काय केलं असेल हे कुठे माहिती आपल्याला? शुभ्रा चल आपल्या त्या विमेन्स सेलच्या ऑफिसला जायला निघायचंय, उशीर होईल. आई आले हा? आम्ही विमेन्स सेलला जाऊन आलो. तक्रार करा होऊ दे तुमच्या मनासारखं. बघ रश्मी त्या मॅडमना मी फोन करून ठेवलाय, अपॉइंटमेंट घेतली. तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा नवरा तुझ्याशी जे काही वागलाय ना त्यांना स्पष्टपणे सगळं सांग. हा घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. 2 मिनिटं मी आले फक्त. रश्मी काळजी करू. हॅलो हा कोण बोलत आहे? नाही नाही सॉरी रॉंग नंबर. काय ग चांगल्या घरात दिसतेस, इथे काय करतेस? तुझ्या नवऱ्याने तुला मारलं का? बेल्टने मारलं की काठीने? तुझ्या नवऱ्याचं बाहेर लफड आहे का? अहो नाही नाही काही असं काहीच नाही आहे. ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीबरोबर आली आहे मी, तिचा प्रॉब्लेम झाला आणि माझा नवरा खूप चांगला आहे. तो असं नाही वागू शकत कधी. भोळी आहेस ग भोळी. नवरा आणि चांगला. तुझ्या नवऱ्याने अजून काही केलं असेल पण पुढे जाऊन करेल ना, सावध राहा. सगळे पुरुष सारखेच असतात. गैरसमज आहे तुमचा. सगळे पुरुष नसतात अहो सारखे. माझ्या घरातले सगळे पुरुष खूप चांगले आहेत ताई. तुम्हाला सांगू, माझे सासरे आहेत ना ते वडिलांपेक्षा जास्त प्रेम करतात अहो माझ्यावर. आणि माझे आजे सासरे आहेत ना ते तर नातीसारखे लाड करतात अहो माझे. माझ्या नवऱ्याचंही खूप प्रेम आहे अहो माझ्यावर. सगळे चांगले पुरुष आहेत माझ्याकडे, त्यामुळे असं नका म्हणतो प्लीज. आई आई झालं का तुमचं काही बोलणं? काय म्हणाल्या मॅडम? आणि आई चला ना एकदम लवकर चला ना. हो शुभ्रा निघूया. खूप बरं झालं आपण इथे आलो होते. त्या मॅडमनी एक फोन केला आणि सगळी चक्र पटापट हरली. आता हिच्या नवऱ्याला अटक होईल बघ. आता ऋतूच्या हिच्या जवळ जायचं सुद्धा धाडस करणार नाही तो. मॅडम तुम्ही होतात म्हणून हे सगळं शक्य झालं. मला एकटीला हे नसतं जमलं. तुमच्यामुळे माझ्या डोक्यावरचं छप्पर टिकलं. नाहीतर मी ऋतूला घेऊन कुठे भटकत राहिले असते काय माहीत. थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट. हे बघ रश्मी माझ्यामुळे वगैरे असं बोलू नको. मी फक्त निमित्त मात्र ठरले. हे जे काही सगळं घडलं ना ते फक्त तुझ्यामुळे. तू पुढे येऊन कंप्लेन करायचं धाडस दाखवलंस म्हणून. असं धाडस तुझ्यासारख्या सगळ्या मुलींनी दाखवलं पाहिजे. आणि इथून पुढे काहीही प्रॉब्लेम आला तर सरळ आमच्या घरी निघून यायचं. काय रश्मी,
ऐकतेस ना, काही लागलं ना बिंदास मला फोन कर तू. चल आम्ही तुला घरी सोडू. नाही नको मॅम, आधीच इतकं केलंय तुम्ही माझ्यासाठी. मी इथे जवळच राहते, मी जाईन रिक्षेने. पण ऋतू. अगं हे बघ, ऋतूची नको काळजी करू तू, मी संध्याकाळी सोडते तिला. बबडू आणि ती मस्त खेळत असतील घरी. ठीक आहे रश्मी, काळजी घे. बिंदास फोन कर काही लागलं तरी. सावकाश जा मला. अच्छा शुभ्रा, सगळं नीट झालंय, नको काळजी करूस तिची. चल तुला घरी सोडते, मग मी ऑफिसला जाते. चल निघूया. रिक्षा, रिक्षा. त्याने तुला परत काही त्रास दिला का? तू मला सांग फक्त, त्याला अटक नाही झाली आहे का? हा मग मग काय झालं? त्याने त्रास नाही दिलाय गो, मी अजून घरीच नाही गेले. ऋतूची काळजी वाटते का तुला? मी तिला संध्याकाळी आणून सोडते ना बबडू, आणि ती मस्त खेळतायत अग. नाही ग. मग शुभ्रा तुला पण काळजी घेणं गरजेचं आहे. माझी काळजी नको करूस, तू तुझी काळजी कर, मी अगदी ओके अग. तुला कसं सांगू मला कळत नाहीये शुभ्रा. काय झालंय रश्मी? शुभ्रा तुझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे. गोळी, तुझ्या नवऱ्याने अजून काय केलं असेल पण पुढे जाऊन करेल, सावध राह. सगळे पुरुष सारखेच असतात. जे माझ्या नवऱ्याने माझ्या सोबत केलं ना, तेच तुझा नवरा तुझ्या सोबत करतोय शुभ्रा. काय बोलतेस तू रश्मी, आणि कोणाबद्दल बोलतेस तू, कळतंय का तुला? माझा सोहम असं करणं शक्यच नाहीये कधी. अगं शुभ्रा मी आत्ता त्यांना माझ्या डोळ्याने बघितलंय. तुला भास झाला असेल रश्मी. हे बघ, मला नाही माहित तू काय पाहिलंस आणि काय नाही, आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाहीये. पण एक लक्षात ठेव, ह्या जगात सगळ्यात जास्त विश्वास माझा माझ्या नवऱ्यावर आहे, कळलं? रश्मी हे बघ, तुझं लग्न मोडलं ना म्हणून तू माझं लग्न नको म्हणूस. शुभ्रा मी असं करेन का? तू इतकी मदत केलीस माझी, मी कसं वागेन तुझ्याशी असं? ठीक आहे शुभ्रा, आता तुझ्या डोळ्यांवर ना पट्टी बांधली, पण मी काहीही सांगितलं ना तरी आहे पट्टी. पट्टी आहे पण ती विश्वासाची आहे, प्रेमाची आहे, जे कधीच नाही निघणार. इट्स ओके शुभ्रा, मी मैत्रीण म्हणून माझं कर्तव्य केलंय, पुढे काय करत. रश्मी थँक्यू, तू कर्तव्य केलंस तुझं, रिअली थँक्यू. जा आता प्लीज.